नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे, तर काही भागांमध्ये पाऊस जोर हा कमी बघायला मिळू शकतोय. छोटीशी अपडेट आहे, संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा आपण घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर चला सविस्तर बघूया. सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शकत आहे आणि तुरळक भागामध्ये मुसळधार देखील बघायला मिळू शकतोय. तर रामघाट, चांदगड आणि आंबोली या ठिकाणी जोर थोडा जास्त असून तुरळक भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे. कुडाळ, महापन, मालवण, वायघनी, पैप, कासल मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आहे. तसेच दिग्रला, पदगाव, कडगाव या ठिकाणी मात्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो. कोल्हापूरच्या काही भागाकडे, कणकवलीकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील, तर कुणकेश्वरकडे हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. विजयदुर्ग, वाडापेठ, राजापूर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. खारेपतन, गगनबावडा, रायपतन या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे. कोल्हापूरच्या काही भागाकडे पुरंगड, रत्नागिरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचाच पाऊस शकत आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व बाजूला लांजा, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. नेरवा मुनगुंडकडे मध्यम स्वरूपाचा राहील, तसंच माखजयांकडे देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि पाऊस जोर थोडा जास्त आज या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. सनवाडा, कोयना, पाटण, श्रीशिंगे, अवर्डे, सौराट, वसुटपोट, चागदेव, लोटे आणि चिपळूण हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये जबरदस्त पाऊस शक्यता आहे. मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. मार्तामणे, गुहागर, दादोल, दागाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. घोगरे आणि महाबळेश्वरकडे देखील तुरळक भागामध्ये मुसळधार होऊ शकतोय. दापोली, पाचपंडरी, केलसीमा, नंगडकडे आज दिवसभरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. तसेच श्रीवर्धन, देवेघर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. गोरेगाव, महाडकडे आणि वरंदी या ठिकाणी थोडा जोर जास्त देखील बघायला मिळू शकतोय. मुरुजंजिरा, ताला, इंदापूर, जेते, लवासा मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे. वेल्हे, सोनापूर या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार होऊ शकतोय. काशीद, रोहा, नागोठाणा मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे आणि सुधागड, शिरगाव, लवासा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र तुरळक भागामध्ये जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो, थोडा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. अलीगडच्या देखील, रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अलिबाग, चोंडी, पेजरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पेंच, शिरावलीकडे मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस. तसेच खोपोली, कुसर, कर्जत, नेरळ, पेठ मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. पनवेल, नवी मुंबई, उरण मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आज दिवसभर. तसेच मुंबई, वरळी, कुळीवाडा, किरचनवाडा, ओमवाडी, मेरा भाईंदर या परिसरामध्ये मात्र आज दिवसभरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय. ठाणे, कल्याण, डोंबिवली, निंजेगाव तसेच भिवंडी, खडावली मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. वसई, विरार तसेच पालघर जिल्ह्याकडे सफाले, गोदमल, वाडा, परळी, कुदन, मानोर, पालघर, बोईसर, वाणगाव, काचाकूट जवळपास सर्वच भागामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तर मित्रांनो, विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. आज दिवसभरामध्ये नागपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पाऊस शक्यता फार काही नाही. नागपूर आणि भंडारामध्ये बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील आणि अधूनमधून झालं तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. शक्यता कमी स्वरूपात आहे, अंशतः ढगाळ वातावरण राहील. नागपूर, भंडारा जिल्ह्याकडे पाऊस शक्यता फार काही नाही आणि गोंदिया जिल्ह्याच्या काही भागामध्ये जसे की लांजी, पूर्व बाजूला तसं उत्तर बाजूला तुरळक भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. शक्यता कमी आहे, हलक्या सरी बघायला मिळू शकतात. आणि गडचिरोलीकडे बघितलं असतं, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जवळपास सर्वच भागामध्ये पाऊस शक्यता फार काही नाही. बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. झालं असतं अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकताय. शक्यता कमी स्वरूपात आहे. चंद्रपूरमध्ये देखील पाऊस शक्यता फार काही नाही. यवतमाळमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकताय. शक्यता कमी स्वरूपात आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये वातावरण कोरडे राहील. पाऊस शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण असून अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकताय.
अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेला काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहेत, जसे की अचलपूर, चिखलदरा, चिखलदा, रसाल, धारणी या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे. आणि अमरावतीमध्ये बाकी भागाकडे बघितलं असता पाऊसची शक्यता फार काही नाही. तसेच अकोलामध्ये उत्तरेला काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे. अंजनगाव, अकोट, तेलारा, हिरवाखेड, आलेवाडी, पालसी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात. शक्यता कमीच आहे, अंशतः ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. आणि वाशिम जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे, अंशतः ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. शक्यता कमीच आहे. आणि बुलढाणामध्ये बघितलं असता बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेला मोटाला, मलकापूर, जसं या ठिकाणी खामगाव हा जो परिसर आहे, बरडगाव, दिघी, नांदोरा, पिंपरेगवाली या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात. अंशतः ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जळगाव जिल्ह्यामध्ये हलक्या सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे. उत्तरेला तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. तसेच पाली हिल स्टेशन, जानोरी, फैजपूर, यावल, हिरापूर, आडगाव, आडवड, चोपडा, काढोरे या सर्व परिसरामध्ये जास्त भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा देखील होऊ शकतोय. धरणगाव, एरंडोल, परोळा, अमळनेर हलक्या सरींची शक्यता आहे. पाचोरा, भडगाव या ठिकाणी वातावरण कोरडे राहील. बऱ्याच ठिकाणी तुरळक ठिकाणी झालाच तर हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. धुळे जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात आणि तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. आज दिवसभरामध्ये धुळे, साखरे, शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा, शिरपूर शिंदखेडाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. आणि नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. उत्तरेला तर नंदुरबार, शहादा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा राहील. तर तळोदा, शहादा, अकलकुवा, करणी या परिसरामध्ये बघितलं असता मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. नावापूर, विसरवाडीकडे देखील जो थोडा जास्त राहील, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतोय. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. तर या ठिकाणी वणी, दोधांबे, चांदवड, लासलगाव हा जो परिसर आहे, सटाणा, देवळा, कळवण या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय. लासलगाव, निफाड, तसेच देवगाव, माळसाकळे, नागपूर, ओझर, जोपूल, निमगाव, सिन्नर, सिन्नर, पांढुर्ली या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोर मात्र कमी राहील. मालेगाव, मनमाड, येवला या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. शक्यता जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला सापुतारा, ओझर, तसेच या ठिकाणी खरपाडा, लाडाची, हरसूळ, त्र्यंबक, वाडीवारती, मुंडेगाव, इगतपुरी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलं असता आज दिवसभरामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. मात्र या ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतोय. बऱ्याच भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. शक्यता कमीच आहे. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि पुणे जिल्ह्याच्या पूर्व बाजूला पावसाची शक्यता फार काही नाही. पश्चिमेला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय. पूर्व बाजूला बऱ्याच ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते. आणि सातारा जिल्ह्याच्या देखील पूर्व बाजूला पाऊस जोर कमीच बघायला मिळू शकतोय. कोरेगाव, रहिमतपूर, अणधा, वडूज, कोरोली, कठावणी, दालमोल, दहिवडी, आद्राकी या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. आणि बाकी भागाकडे मात्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार देखील बघायला मिळू शकतोय सातारा जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकताय. सांगलीमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. जोर मात्र कमीच राहील. कोल्हापूरमध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात, पश्चिमेला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस हा आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये बघितलं असता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आज अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात. शक्यता कमी स्वरूपात आहे. तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. शक्यता नाकारता येत नाही. जालना जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. झालाच तर अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. शक्यता कमी स्वरूपात आहे. बीड जिल्ह्यामध्ये बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. वातावरण कोरडेच बघायला मिळू शकते. तर तुरळक ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी देखील होऊ शकतात बीड आणि उस्मानाबादमध्ये. लातूरमध्ये बघितलं असता लातूरच्या जवळपास सर्वच भागामध्ये पावसाची शक्यता आज फार काही नाही. परभणीमध्ये देखील परभणी, नांदेड, वाघाळा, तसेच या ठिकाणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि काही भागामध्ये रिमझिम पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तुरळक भागामध्ये हलक्या सरींची शक्यता देखील आहे. मात्र मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही. बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, काही ठिकाणी वातावरण कोरडे, तर काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. परभणी, नांदेड, तसेच हिंगोलीमध्ये.
तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.